नमस्कार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून सतत सोहळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच गृहमंत्र्यांवरती अतिशय गंभीर आणि खळबजनक आरोप केले आहे माझ्यावरती पाळत ठेवली जात आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी ठा आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवरती केला आहे त्यामुळे राजकीय एकच खळबळ उडाले असून यावरती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांच्यावरती तीव्र शब्दामध्ये संताप व्यक्त करत नाना पटोले यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोडून काढले आहेत नाना पटोले यांच्या अशा आरोपामुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची नाराजी देखील अजित पवार यांनी उघडपणे स्पष्ट केली आहे नाना पटोले यांची भूमिका पूर्णपणे आहे महाविकास सरकारला असल्याचं देखील यावेळी अजित पवार यांनी नाना पटोले यांच्यावरती संताप व्यक्त केला आहे या दरम्यान नाना पटोले यांचे हे आरोप पूर्णपणे माहितीच्या अभावी असून सुरक्षा दिली म्हणजे पाळत ठेवली असा नव्हे अशा शब्दामध्ये राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असो व आंदोलना ती माहिती संकलित करणे हे ग्रह खात्याचं काम आहे जर नाना पटोले यांना याबाबत अधिक माहिती नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण सुशील कुमार शिंदे अशा माजी मुख्यमंत्र्यांना विचारावं असं देखील यावेळी मलिक यांनी म्हणत नाना पटोले यांच्यावरती हल्लाबोल केला आहे जर त्यांना वाटत असेल की त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको तर तसं पत्र त्यांनी ग्रह खात्याला पाठवावे असा सल्ला देखील यावेळी नवाब मलिक यांनी नाना पटोले यांच्यावरती खोचक टीका केली आहे त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार पूर्णपणे सुरळीत चालू आहे यामध्ये कुणीही लुडबुड करू नये यावेळी अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगत नाना पटोले यांच्यावरती खोचक टीका केली आहे तर मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या गडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच